छत्रपति शिवराज वंदनकर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तान सर्व देशातील बौद्ध बांधवांना आणि भारत देशातील सर्व जनतेला जनतेकडूनही आम्ही महामानवास विनम्र अभिवादन करतो। आज मराठा आणि ओबीसी या ठिकाणी एकत्र आलो। आज सगळ्या बारा बलुतेदार आणि ओबीसी बांधवांना पाठिंबा दिला त्याबद्दल राज्यातला मराठा समाज तुमचा कायम ऋणी राहील। तुमचा बाला बारा बलुतेदारांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, आम्ही लहान मोठे भाऊ म्हणून नाही, सक्के भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहून लढू। तुमचा जो आरक्षणाचा हिस्सा आहे तो तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही ताकदीने लढू। आणि माझा एक स्वभाव आहे, मी लवकर शब्द देत नाही आणि दिला तर मागं नाही हटत, हे माझा स्वभाव आहे। मी वेळ घालतो चर्चा करणार। ए काय बडबड लावले रे तुम्ही इकडं, चला हवा बाहेर सगळे। मी कधी काम करताना खूप विचार करतो, चर्चा लय जास्तीचा करतो, नंतर निर्णय घेतो, कारण आपली फसवणूक नाही झाली पाहिजे, समोरच्याची सुद्धा नाही झाली पाहिजे, इतकं बारकाईने मी लक्ष ठेवतो। समोरचा माणूस कधी आशेनं आलेला असतो, मी असो अथवा तुम्ही असो, आणि आपण खोटं खोटं कुठंतरी लोकांची गर्दी जमवण्यासाठी किंवा पाठबळ मिळवण्यासाठी हो हो म्हणायचं आणि वेळ मारून न्यायची, तसं मी नाही करत। म्हणूनच माझा गावखेड्यातला सगळा समाज एकजुटीनं उभा राहिला, फक्त खोटं बोलत नाही म्हणूनच, आणि समाजाशी मी प्रामाणिक, तसं तुमच्याशी मी कायम प्रामाणिक राहील। तुम्हाला जे वेगळं आरक्षण पाहिजे त्यालाही मराठा समाजाचा ताकदीने पाठिंबा राहील, शंका घेऊ नका। बारा बलुतेदार आणि ओबीसी बांधवांच्या पाठीशी मराठा समाज आरक्षणासाठीच नाही, तर आपण दोघंही एकमेकाच्या सुखादुःखात कायम उभे राहू, याचं एकट्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाच्या अंगावर जायला नको। तो एकटा म्हणजे ओबीसी समाज नाही, तो एकटा तिकडे येवल्यात बसतो आणि ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावतो, त्याला वस्तात मी खंबीर आहे, फक्त तुम्ही पाठीमागे साठ ठेवा, त्याला मी ठेप्याला आणतो, त्याची काळजी नका करू। पण तुमच्या सगळ्यांच्या लेकराला न्याय मिळत इतकी शक्ती आम्ही उभा करू, तुम्हाला कधी उघडं पडू देणार नाहीत हा आमचा शब्द आहे तुम्हाला। परंतु आपण जे सगळे वेगळ्या वेगळ्या समाजातून आला, तुमच्यावरती 24 डिसेंबरपर्यंत आणखीन एक जबाबदारी घ्या। आपल्या सगळ्या नेत्यांना विनंती करा तुम्ही की आपण एकत्र राहू, याचं एकट्याचं नको ऐकायला, त्याचं ऐकायचं असतं तर तुमचं वाटलं बारा बलुतेदारांचं झालं नसतं। उद्या तसंच बाकीच्याही समाजाचं होईल, छोटे छोटे समाज एकमेकाच्या अंगावर येतील, ते न येऊन देण्यासाठी 22 दिवस झाले मी कसरत करतो आहे, मराठा समाजाला शांत करण्याचं आव्हान गावोगावी जाऊन करतोय की हे वातावरण दूषित नाही होऊ द्यायचं, आणि त्याची इच्छा आहे वातावरण दूषित झालं पाहिजे। पडळकर साहेबांपासून जानकर साहेबांपर्यंत, दोडतले साहेबांपासून शेंडगे साहेबांपर्यंत, राम शिंदे साहेबांपासून, तुमच्यामध्ये उत्तमराव जानकर साहेबांपासून जे सगळे नेते, त्या सगळ्यांना माझी आज पवित्र दिनी, चांगल्या दिनी, महामानवांच्या महापरवान दिनाचा आपल्याला जी शक्ती मिळते त्यांच्यापासून लढण्याची, आणि समानतेचा अधिकार त्यांनी आपल्याला दिला आहे, लढण्याचा शांततेचा हत्यार त्यांनी आपल्या हातात दिलेला आहे, या दिवशी या सगळ्या बांधवांना मी आता नाव घेतल्यानंतर विनंती करतो की तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, तुम्ही त्याचं ऐकून मराठा समाजाच्या विरोधात आंदोलनं करू नका,
कारण हे गावखेड्यावर तुमचं आणि आमचं खूप प्रेम आहे. त्यानं नाराजी पसरल आणि आपल्या दोघात नाराजी व्हायला नको आणि ओबीसी बांधवातही नाराजी व्हायला नको, कारण कुठेही धक्का लागत नाही. त्याला खायची सवय लागली त्यामुळे तो धक्का या नावाखाली धक्का लागतो या नावाखाली आपल्या दोघात वाद लावण्याचा प्रयत्न करतो. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. मला जर वादच निर्माण करायचाच असता किंवा मी त्याच्या चालीवर जर चाललो असतो किंवा एक कमी वयाचा मुलगा आहे म्हणून हुडबुद्धीनं जर गेलो असतो तर फुलंब्री तालुक्यात बोर्ड जाळला गेला. त्या दिवशी 50-60 हजार पोरं जमलेले होते. मी नुसतं थोडं काही करा एवढं बोललो असतं तर तिथं काही पण झालं असतं. पण मी त्या PSI च्या विनंतीला मान देऊन एक मिनिटात सांगितलं ओबीसी सुद्धा आपला लहान भाऊ हे सगळ्यांनी घरी जायचं. 60 हजार पोरग 2 घंट्यात आपण आपल्या घरी गेलो. म्हणजे मला त्याच्यासारखं वातावरण या राज्यात नाही करायचं. मला शांततेत ठेवायचं. माझा समाज शांततेचा आव्हान स्वीकारतोय. मी समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. आरक्षण 2 दिवस लेट मिळलं तरी चालतंय, पण मला माझ्या समाजाचा विश्वास गाठणार होऊ द्यायचा. मला नाही घात होऊ द्यायचा. आणि तुमच्या उदाहरणाप्रमाणे जरी एका टोपल्यात 2 चणे ठेवले, एका टोपल्यात 2 घोडे एका टोपल्यात जरी चणे खायला ठेवले तरी तुमचं म्हणणं आहे जे ताकदवर गोड आहे ते जास्त खात आहे आणि बिगर ताकदवर कमी खात आहे. आता ताकदवराला खायलाच काय ना ठरवत का खाईन दे. ते ताकदवरच वाळून गेलंय. आता माझ्यासारखंच झालंय. ताकदवराला खायला काय तर आले ना, 2 टोपल्यात ठोताच कशाला. आता आम्हाला ओबीसी द्यायचं. तुमचं गोड पहिल्यांदा असं माझ्यासारखं समजा. पण आता ते बी निभार झाले ना चांगले ढुसणे आणताय आम्हाला. ते आमचं निभार घोडत ना राहिला. आता आमचं तर निभार कुठं राहिले. सॉरी, आमची तुम्हाला विनंती. आपण यावर आज आपण पाठिंबा दिल्याबद्दल मी मनापासून ऋणी. माझा समाज सुधारून येईल. फक्त आरक्षण मात्र आम्ही ओबीसीतून घेणार आणि सरसकट घेणार. याच्यापासून मात्र मी हटणार नाही, कारण समाजाला त्याशिवाय गत्यंतर नाही. पण तुम्हाला मात्र अंधारात ठेवणार नाही. तुमच्या आरक्षणासाठी ताकदीनं मराठ्यांना उद्यापासून सांगतो, लढायला सुरुवात करा. बंजारा बांधवांचं एक शिष्टमंडळ माझ्याकडे पाठीमागं आलं होतं. त्यांनी सांगितलं आमचीही लढाई लढायची. आपण शब्द दिला पुढं होऊन लढत. तुम्ही आत्ता म्हणले तरी लढत. आम्हाला पाठबळ द्यावा म्हणून नाही म्हणत. धनगर बांधवांचे आले आम्हाला पाठबळ मिळावं म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट नाही दिला. त्यात मी नाही मोडत. एखादा राजकारणी मोडत असं मी नाही मोडत. मला फक्त जाण आहे. गावखेड्यात आम्ही धनगर बांधव, मराठा बांधव, बंजारा बांधव आम्ही राहतो. 12 बोलतो 12 पोस सगळे राहतो. आपल्याला एकमेकाचं सुखदुःख माहिती. मुंबईत बसणाऱ्याला आपलं सुखदुःख नाही माहीत. म्हणून मी धनगर बांधवांनाही माझ्या प्रामाणिकपणानं सांगितलं होतं की आपण ताकदीनं लढू. मी काय तिथं राजकारण करायला गेलो नाही आणि मला करता येत नाही राजकारण. त्यामुळं इथून पुढं तरी माझी विनंती की त्याचं ऐकून वातावरण नका दूषित करू, नका दूषित करू. आपले गोरगरिबांचे याच्यात खूप हाल होते. गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होत्या. गोरगरीब धन ओबीसी बांधवांच्या पोरावर केसेस होत्या. हे वरचं कोणी सोडायला येत नाही. साधा वकील सुद्धा लावत नाही. मी खरं सांगतोय तुम्हाला, पटवून घ्यायचं तर घ्या नका घेऊ. कोणी वकील लावायला सुद्धा येत नाही. त्यामुळं आपण सगळे गुन्हेगोविंदाने राहू. आजच्या दिवशी किमान आपण तो तरी संकल्प करू. परंतु आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या नोंदी सापडल्या याचा अर्थ आम्ही ओबीसीमध्ये आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. हा संदेश तुम्ही सुद्धा 12 बलुतेदारांपासून ओबीसी बांधवांपर्यंत सगळ्यांपर्यंत आजपासून पोहोचवला तर मीही शांततेचं आवाहन करतोय. तुमच्याकडून आणखीन बळ त्याला मिळत आणि त्याच्या एकट्यासाठी आपण नको अंगावर यायचं, कारण त्याला एकट्याच खायची सवय लागली. आज तर सिद्धच झाला होता. तुमचं बी खतोय म्हणल्यावर तो मुक्त घेईन किती जणाचा खल्लास. ओबीसीचा नेता म्हणतो स्वतःला आणि ओबीसींच्या आतल्या जातीलाच खाऊ द्या नाही. तो बघत असणार आहे मीडियाच्या माध्यमातून. ते झोपत नाही मी काय का बोलतो तोवर, कारण हे सत्य आहे ना की जर छोट्या छोट्या जातींना आरक्षण मिळू द्या ना भाऊ, तू जेतच येत आहे. तो त्यांनाच जीव लावू ना तर तू आमचं काय बघणार आहे? काहीच बघू शकणार नाहीये. म्हणून आपण याच्यावरती राठोड साहेब पुन्हा एकदा 1-2-3 दिवसात चर्चा करू. 4 दिवसात दौरा संपवतोय. आजचा पाठिंबा मात्र आम्ही स्वीकारला. पण तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे? तुमचं कसं ते हा ते तुम्ही जे म्हणता फॉर्म्युला आहे तुमचा ती कसा आहे? पुन्हा एकदा चर्चेच्या दरम्यान आपण बैठक घेऊन चर्चा करूया
आणि समजून सांगा आजचा पाठिंबा काय. जर समजलंच नाही तर तुमचं फॉर्म्युला उदाहरणार्थ मी हा म्हणायचं आणि तुम्ही माझी फसवणूक करायची, मी तुमची करायची, दोघांची होऊ द्या. पण मराठा समाजाच्या नजरेतून तुम्ही पडला नाही पाहिजेत, तुमच्या समाजाच्या नजरेतून सुद्धा तुम्ही पडले नाही पाहिजे. तुम्ही फॉर्म्युला सांगितलं आणि मला काहीच कळालं नाही. मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून म्हणालो हो हो फॉर्म्युला चांगला आहे, मला कळालाच नाही. त्यामुळं आजचा मात्र तुम्ही आता लहान्या भाऊ म्हणून मोठ्या भावाच्या मदतीला धावून आलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. पण आजपासून आपण सख्य भाऊ लहान मोठा नको, कारण आता आम्ही तिकडे चालोत ना, आता ओबीसीच चालोत ना आम्ही पण. त्यामुळं काही अडचण नाही, ओबीसीत सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत, सरसकट आरक्षण घेणार. धन्यवाद.